तहसीलदार साहेबांनी फक्त 95 सर्वे नंबर पुरतच मागण्यांपुरतच बोललेलं आहे. त्यांनी इतरही आम्ही सर्वे सर्वे नंबर मधले जे काय आहेत शांडो त्यानंतर बाकीचे त्यांचाही विचार करून त्या ठिकाणी जिथं पाणी जाईल किंवा बुडिताखाली जमीन जाईल त्याच ठिकाणच्या कब्जेदारचं तरी शासनाला करावं आणि बाकीचा जो फेर आहे तो बदलावा अशी आमची जी मागणी आहे त्याचाही सहानुभूतीपूर्वक विचार करावा. भांगऱ्यांचा तर विचार केलाच पाहिजे पण बाकीचे जे काही आम्ही इथं उपोषणाला बसलोय त्यांचाही सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी आमच्या सर्व उपोषणकर्त्यांची मागणी आहे. धन्यवाद. बुद्रुक पाझर तलाव विषय तर 1983 साली पाझर तलावाचं काम झालं तर त्यांनी पूर्ण झालं आणि आज त्यांनी नोंद 27/4/2022 ला नोंद घेतली तर ही नोंद त्यांनी रद्द करावा ही माझी विनंती आहे. आणि जे या 46 वर्षाच्या कालावधीत जे ट्रान्झॅक्शन झाले याला कारणीभूत सर शासन राहील. जमीन विकली गेलेली आहे, भावाची जमीन विकली, सुलत्यांनी जमीन विकली, संपादन माझ्यावर झालंय. पाझर तलाव दुसरे काही पाझर तलाव राहिलाय वरती माझी जमीन खालती संपादन माझं झालेलं आहे. तिकडे कळस बुद्रुक या गावामध्ये पाझर तलावासाठी संजय भाऊराव भांगरे यांच्या वडिलांच्या नावे जमीन असताना तत्कालीन काळामध्ये निवाडा आणि त्यावर भूमी अभिलेख कार्यालयाकडून कजाप झालेला होता. तर त्याच्यामध्ये जे उपोषणकर्ते आहेत संजय भांगरे तर यांचे जे भविष्याचे वाटणे आहेत त्या दरम्यानच्या काळात त्यांनी खरेदी दिल्या इतरांना, परंतु संजय भाऊराव भांगरे यांचं क्षेत्र वारसाप्रमाणे त्यांच्याकडे आजही आहे. परंतु कजापची जे काही निवाड्याची आणि कजापची जी प्रक्रिया आहे ती अगोदरची आहे आणि त्यानंतरच्या काळातलं हस्तांतरण आहे. परंतु कजापचा जो 7/12 त्याच वेळी अंमली यायला पाहिजे पहिला आणि नंतरच्या काळामध्ये जे जे हस्तांतरण झाले त्यावेळी त्याचा अंमली यायला पाहिजे फेरफारप्रमाणे, तसं न होता जो काही ऍक्च्युअल तिथं पाझर तलावाचं काम सुरू झालं असेल तेव्हा ही 1980 आसपास त्यावेळी त्याचा इफेक्ट हा ऍक्च्युअल कामाच्या वेळी नंतर कजापचा दिला गेला. थोडं क्रोनॉलॉजिकली हे झाल्यामुळे दरम्यानच्या काळात हस्तांतरण झाल्यामुळे या दोन भविष्यापैकी जे संजय भांगरे जे उपोषण करते आहेत तर त्यांच्या क्षेत्राला तो भूसंपादनाचा तो कजापचा फेरफार लागू झाला तर त्यांची मागणी आहे की ते त्याच्यावर तो फेरफार रद्द केला जावा. तर माननीय उपविभागीय अधिकारी साहेबांनी मला तहसीलदार अकोले यांना हे हा फेरफार हा पुनर्विलोकनात घेऊन पुन्हा केस ती नव्याने चालवायला सांगितलं आहे. त्यानुसार मी आज उपोषणकर्त्यांना त्यांची समजूत घालून त्यांना जे काही डिटेल्स आहेत ते सांगून ऍक्च्युअल मी त्या ठिकाणी स्थळ पाहणीला येईल. त्याचबरोबर पुनर्विलोकनाच्या नोटीस सुद्धा केसच्या मी आज निर्गमित केलेल्या आहेत आणि याची पहिली सुनावणी तात्काळ नोटीसचा एवढा कालावधी फक्त धरून 22 मेला आपण पहिली या ठिकाणी सुनावणी ठेवलेली आहे आणि या ठिकाणी उपोषण त्यांनी सोडलं त्याबद्दल मी त्यांचा प्रशासनाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू. खुश खबर खुश खबर खुश खबर. आपल्या कुटुंबाला लागणाऱ्या स्कूल बॅग, सॅक, ट्रॅव्हलिंग बॅग, लेडीज बॅग, ट्रॉली बॅग, ट्रेकिंग बॅग, ऑफिस बॅग, जेंट्स वॉलेट, लेडीज वॉलेट या आणि यापेक्षा अधिक स्टायलिश बॅगचे अद्ययावत शोरूम म्हणजेच वैशाली बॅग हाऊस. आपल्या व्यक्तिमत्वाला आम्ही बनवणार अधिक रुबाबदार. त्वरा करा, प्रत्येक बॅगच्या खरेदीवर मिळवा आकर्षक डिस्काउंट, तसेच बक्षीसही जिंकण्याची सुवर्ण संधी. एक वेळ अवश्य भेट द्या आणि खरेदी करा मनपसंत बॅगा. आपल्या मनातील बॅग हाऊस म्हणजेच वैशाली बॅग हाऊस. आमचा पत्ता मोठी वैशाली नगर पंचायत रोड अकोले. प्रोप्रायटर भारत मामा रासने आणि दीपाली अमित रासने.